नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वर्षा प्रकाश जगदाळे, माझ्या या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। इथे बोर्डवर एक क्वेश्चन लिहिलेला आहे, पहा। एक ते शंभर पर्यंत एकक स्थानी सात असणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती, किंवा व्हॉट इज द सम ऑफ ऑल नंबर्स फ्रॉम 1 to 100 हॅविंग डिजिट 7 ऍट देअर युनिट प्लेस। आता फक्त युनिट प्लेसला 7 असणारे नंबर सांगितलेत आणि 1 to 100 पर्यंतचे घ्यायचे, किंवा एकक स्थानी 7 असणाऱ्या संख्या 1 ते 100 पर्यंतच्या। तर तुम्हाला आता प्लेस चांगले कळतात, पहा। युनिट प्लेस, 10 प्लेस, 100 प्लेस किंवा एकक, दशक, शतक हे स्थान तुम्हाला कळतात आता चांगले। तर इथे पहा, युनिट प्लेसला 7 असणारे म्हणजे पहिला 7 येईल। 7 हा एकक स्थानी आहे किंवा तो युनिट आहे, 7 युनिट आहे। नंतर सेकंड म्हणजे 17, दुसरा नंबर येईल 17, 27, 37, 47, 57, 67, 77, 87 आणि 97। तर या पद्धतीने हे 10 नंबर्स येतील। पहा, म्हणजे एकक स्थानी 7 असणाऱ्या संख्या 7, 17, 27, 37, 57, 67, 77, 87 अशा आपण 10 संख्या किंवा 10 नंबर्स लिहून घेतलेले आहेत की ज्यांच्या एकक स्थानी 7 आहेत, आणि हे व्यवस्थित वाचायचं 1 ते 100 पर्यंत म्हटलेलं आहे त्यांनी। मग इथे पहा, इथे एकक स्थानी 7 किती वेळा आलेले आहेत ते आपण मोजूयात। कि इथे पहा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 किंवा हे 7, 10 टाइम्स आलेले आहेत युनिट प्लेसला। मग 10, 7, 70 डायरेक्ट आपण लिहू शकतो, 10, 7, 70, 70 as to 0 कॅरी 7 येतील इथे। आता हे आपण लक्षातच ठेवायचे, पहा 1 to 9 ची सम, कारण ती प्रत्येक ठिकाणी सेम येणार आहे। पहा, 1 plus 2 3, 3 plus 3 6, 6 plus 4 10, 10 plus 5 15, 15 plus 6 21, 21 plus 7 28, 28 plus 8 36 and 36 plus 9 45 and 45 plus 7 52। सो आन्सर इज 520। याचा आन्सर काय आलेला आहे, पहा, 520। आता तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस साठी एक्झाम्पल्स हे करता तेव्हा हे नोटबुक मध्ये असं एवढं करायचं नाही। नोटबुक मध्ये तुम्ही रफ बुक वर असं सम केली तरी चालेल, आणि तुमच्या रेग्युलर बुक मध्ये अशी हॉरिझॉन्टल मांडली तरी चालेल। आता इथे परत पहा की 1 to 9 ची जी सम आहे, 1 to 9 पर्यंतचे जी 1 digit नंबर्स आहेत त्यांची सम जी आहे ती 45 आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। पहा, 1 to 5 ची, 1 to 9 या डिजिटची जी सम आहे ती 45 आहे, म्हणजे तुम्हाला इकडची सम लगेच करता येईल। आणखीन एक सेम क्वेश्चन आहे, पहा। फक्त या ठिकाणी 1 to 100 1 ते 100 पर्यंत एकक स्थानी 9 असणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती, व्हॉट इज द सम ऑफ ऑल नंबर्स फ्रॉम 1 to 100 हॅव्हिंग 9 ऍट देअर युनिट प्लेस। आता इथे आपण 9, 19, 29, 39, 49, 59, 69, 79, 89 आणि 99 असे डिजिट लिहून घेणार आहोत। आता हे 2-3 केले की तुम्हाला प्रॅक्टिस लक्षात येईल, पहा, इथे 9, 10 टाइम्स आलेले म्हणजे खूप इझी आहे। 9, 10 जा 90, 0 कॅरी 9 आणि 1 to 9 ची सम आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे ती सम येते 45 आणि मग इथे 45 plus 9 येतील 54। सो सम इज 540। पहा, एवढी सम इझी असते, परंतु आपण जर हे क्वेश्चन्स कधीच सॉल्व केले नाहीत किंवा ऐकलेही नाहीत तर आपल्याला हे क्वेश्चन्स कसे लिहायचे, त्यांचे आन्सर कसे सॉल्व करायचे हे समजणार नाही। प्रॅक्टिसने हे खूप इझी होतं, हे डिजिट तुम्ही वेगवेगळे बदलून घ्यायचे आणि त्याची प्रॅक्टिस करायची आहे। या क्वेश्चन साठी तुम्हाला होमवर्क देत आहे, पहा। 1 ते 100 पर्यंत एकक स्थानी 4 असणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती, किंवा व्हॉट इज द सम ऑफ ऑल नंबर फ्रॉम 1 to 100 हॅव्हिंग 4 ऍट देअर युनिट प्लेस। इथे किंचित मगाशीच्या एक्झाम्पल्स पेक्षा थोडासा किंचित बदल आहे, पहा। 1 ते 100 पर्यंत एकक स्थानी 5 असणाऱ्या सर्व 2 अंकी संख्यांची बेरीज किती, किंवा व्हॉट इज द सम ऑफ ऑल 2 digit नंबर्स फ्रॉम 1 to 100 हॅव्हिंग डिजिट 5 ऍट देअर युनिट प्लेस। खूप वेळा स्टुडंट काय करतात, 1 ते 100 वाचलं की अगदी मग 1 पासून घ्यायला सुरुवात करतात, म्हणून क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचा आहे। इथे जरी 1 ते 100 हा शब्द वापरलेला असला तरी पुढे 2 अंकी विचारलेले, त्यामुळे आपण
व्यवस्थित क्वेश्चन लिहायचा आहे आणि इथे पण पहा व्हॉट इज द सम ऑफ ऑल टू डिजिट नंबर्स वापरलेला आहे. जरी 1 to 100 असेल तरी टू डिजिट नंबर्सच आपण त्या ठिकाणी घ्यायचे आहेत. मग युनिट प्लेसला 5 असणारे टू डिजिट नंबर कुठून स्टार्ट होतील पहा. 15 5 घ्यायचे नाहीत कारण 5 हा नंबर 1 डिजिट आहे. 15 25 35 45 55 65 75 85 आणि 95 या ठिकाणी फक्त 5 कमी झालेले. आता पहा 5 हाऊ मेनी टाइम्स 5 कम 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणून हे मोजायचं आहे. मग अशीच्या वेळी 10 येत होते कारण आपण युनिट प्लेसचे 5 सुद्धा घेत होतो परंतु आता हे 9 टाइम्स येत आहेत. मग 9 5 45 5 कॅरी येतील 4. इथे 1 to 9 ची सम 45 आहे ते लक्षातच ठेवा तुम्ही आणि 45 + 4 = 49 सो आन्सर इज 495 इज द आन्सर. आणखीन एक एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूयात. पहा 1 ते 100 पर्यंत एकक स्थानी 2 असणाऱ्या सर्व 2 अंकी संख्यांची बेरीज किती किंवा व्हॉट इज द सम ऑफ ऑल 2 डिजिट नंबर्स फ्रॉम 1 to 100 हॅव्हिंग डिजिट 2 ऍट देअर युनिट प्लेस. आता इथे परत आपण 2 घ्यायचे नाहीत कारण फ्रॉम टू 1 to 100 असलं तरीही इथं 2 डिजिट नंबर किंवा 2 अंकी संख्यांमधलं विचारल्यामुळे आपण इथे फर्स्ट 2 डिजिट नंबर 12 हॅव्हिंग डिजिट 2 ऍट देअर युनिट प्लेस 12 22 32 42 52 62 72 82 आणि 92 आणि मग यांची सम करणार आहोत. आता हे 2 पहा 9 टाइम्स येतील 1 2 3 4 5 6 7 8 9 9 2 18 8 carry 1 1 to 9 नंबरची सम येते 45 45 + 1 46 सो आन्सर इज 468 इज द आन्सर. होमवर्क साठी तुम्हाला इथे क्वेश्चन दिलेला आहे. पहा 1 ते 100 पर्यंत एकक स्थानी 8 असणाऱ्या सर्व 2 अंकी संख्यांची बेरीज किती किंवा व्हॉट इज द सम ऑफ ऑल 2 डिजिट नंबर्स फ्रॉम 1 to 100 हॅव्हिंग डिजिट 8 ऍट देअर युनिट प्लेस. तुम्ही म्हणाल आता आपण पहा हे 1 to 9 पर्यंतच नंबर असणार आहेत आणि असे 9 9 एक्झाम्पल्स आपण नोटबुकमध्ये लिहून काढायचे आहेत. कारण पहा खूप वेळा आपल्याला आन्सर्स येतात परंतु आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये हे क्वेश्चन्स आधी आले पाहिजेत. क्वेश्चनचे मिनिंग समजले तरच आपल्याला त्यांचे आन्सर्स, कारण किंचित थोडा थोडा बदल असतो. पहा मग अशी 1 to 100च होतं परंतु तिथे 1 डिजिट किंवा 2 डिजिट असं काहीही नव्हतं. त्यावेळी आपल्याला सगळे घ्यावे लागत होते नंबर्स, परंतु इथे 2 डिजिट आलेला आहे. जेव्हा तुम्ही हे क्वेश्चन्स लिहाल सतत सतत त्यावेळी तुम्हाला ते क्वेश्चन समजतील किंवा क्वेश्चन्सचे मिनिंगही समजायला लागतील आणि पूर्ण क्वेश्चन रीड करण्याची सवय लागेल. म्हणून तुम्ही जरी मी तुम्हाला होमवर्कला हा एकच डिजिट दिला असेल आणि आता 2 एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिले असतील तरीही तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही 1 to 9 पर्यंतचे सर्व नंबर घेऊन मघाशीचा यापूर्वी शिकवलेला एक पॅटर्न आणि हा पॅटर्न याचे सर्व 9 आणि 9 18 एक्झाम्पल तुमच्या नोटबुकमध्ये लिहिलेले पाहिजेत किंवा रेडी पाहिजेत. तर तुम्हाला हा क्वेश्चन कधीही कुठेही कसाही विचारला तरी त्याचं आन्सर करेक्ट येणार आहे, कधीच रॉंग येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, आपल्या सर्व फ्रेंड्सना रिलेटिव्हना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा की जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.